नमस्कार, मी किरण रोहिदास, शहरातील ठळक घडामोडींचा आढावा घेणाऱ्या, सत्याला वाचा फोडणाऱ्या, तसेच आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त चेंबूरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन. मुंबई चेंबूरमध्ये स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय राजीव गांधी सद्भावना संघटना यांच्या वतीने चेंबूर येथील हॉस्पिटलमध्ये खासदार एकनाथ गायकवाड आणि आमदार चंद्रकांत हडोरे अखिल भारतीय राजीव गांधी सद्भावना संघटना यांच्या वतीने चेंबूर येथील हॉस्पिटलमध्ये रुग्णांना माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि माजी आमदार चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते फल व बिस्किटे वाटप करण्यात आली. त्याप्रसंगी नवीन कुमार शिलवंत, रमेश पवार, जयवंत साळवी उपस्थित होते. तसेच दक्षिण मध्य मुंबई युवा जिल्हा अध्यक्ष अभिषेक किसन मिस्त्री यांच्या नेतृत्वात केरळमधील पूरग्रस्त भागात गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू जमा करून मदत अभियान राबवण्यात आले. त्यावेळी विभागातील जनतेने देखील सडल हाताने मदत केली. मुंबईहून उदय कासारेची रिपोर्ट. राजीव गांधी सद्भावनाची संघटना आमची, जे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेगी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं काम करतो आणि मुंबईमध्ये महाहॉस्पिटलमध्ये फॉल फ्रूड आणि बिस्किट वाटण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. माझे मित्र जयवंत साळवी आणि मुंबईचे अध्यक्ष आमचे रमेश पवारजी हे सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत. आज खरोखरच राजीव गांधीची या देशाला जरूरत आहे, कारण राजीव गांधीने या देशामध्ये हरित काम कॉम्प्युटर प्रगती केलेली आहे. आज जो मोबाईल जे बघता तुमच्या हातात माझ्या हातामध्ये, हे सगळे राजीव गांधींची देण आहे. राजीव गांधीने या देशामध्ये भरपूर दिलं आणि गांधीगारांनी खूप भरपूरच दिलेलं आहे, कारण या देशामध्ये आज मी अखंडताने एकता जी टिकलेली आहे ही काँग्रेस पक्षामुळे टिकलेली आहे. कारण काँग्रेस पक्षाची देणच आहे की राष्ट्रत्वाने एकात्म टिकवण्याची. आजपर्यंत या देशामध्ये हाहाकार मारलेला आहे आजच्या या स्थितीमध्ये. आज तुम्ही बघाल की संविधान जाळण्याचा प्रयत्न होत चाललेला आहे, माणसामध्ये दोष निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण काँग्रेसच्या काळामध्ये असं काही होत नाही. GST नावाखाली व्यापाऱ्याला लुटलं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये या देशाचा नाश विनाश करण्याच्या मार्गावर हे BJP सरकार लागलेलं आहे. भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती आज आहे आणि या जयंतीनिमित्त राजीव सद्भावना संघटन व काँग्रेस पक्ष या दोघांच्या वतीनं महाहॉस्पिटलमध्ये जे म्हणजे पेशंट आहेत त्यांना या ठिकाणी पूर्ण फळ वाटत आपण कार्यक्रम केलेला आहे. राजीव गांधी या देशामध्ये तरुणाचं नेतृत्व करणारे पंतप्रधान आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. इलेक्ट्रॉनिक माध्यम जे आहे ते राजीव गांधीच्या कारकिर्दीमध्ये आले. टेलिफोन आता जे सगळे लोक तरुणापासून वृद्धापर्यंत कामगारापासून मोठ्या श्रीमंतापर्यंत जे मोबाईल वापरतात ते मोबाईल राजीव गांधी आणले. राजीव गांधींनी निवडणुकीमध्ये देखील सुधारणा केली. जे पक्षांतर फार मोठ्या प्रमाणावर होत होतं ते पक्षांतर रोखण्याचं काम केलं. एवढंच नव्हे, जे तरुण आहेत ज्यांचं वय 18 आहे त्यांना देखील निवडणुकीचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला आणि त्यामुळे राजीव गांधी हे नवयुगाचे उद्गाते असं त्यांना. आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या. नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी. तर या होत्या शिवनेरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.